मुगाच्या बाबा बहिणीनो, संसारात वेगवेगळ्या संस्था असतात, धार्मिक संस्था असतात, सामाजिक असतात, आणि सगळे संस्थेत कायदे असतात. धार्मिक म्हणजे पात्रींची माद्रींची आणि वेगळी, सामाजिक म्हणजे कुटुंब एक संस्था. हे सगळे संस्थेत कायदे असतात, कायदे मनशान केल्यात, फुडाऱ्यान चिंतून चिंतून ते कायदे केल्यात. कित्या पासत संस्थेचे बरेपणा पासत ते कायदे केल्यात. जेव्हा वांगडी हे कायदे पाळटात त्या संस्थेंत कुशाकाय असता, मोग असता, एकवट असता, सगळे बरे भाशेन चलता. पण जेव्हा हे कायदे वांगडी मोडटात त्या मनशांक एके भाशेन फारीकपण करूंक पडटा, आणि त्या संस्थेक जाय धर्मीक व समाजात कुशालकाय नासता. आज आम्ही शुभवर्तन ऐकला की फारीक जे दिवस येताना तक्रार करतात, कित्याक जाय तुमचे शीश देवान दिल्ले कायदे मोडटात. आणि कसलो कायदे जायत? उत्पत्ती पुस्तक आम्ही वाचलां की सरस्परान 6 दीस वावर केलो आणि 7 दिसांनी विसव घेतलो. हो कायदो असा, हो 7वा दीस स्वानात पवित्र दवरूंक. पण तुमचे शीस हो कायदो पाळनात, पुढे तुम्ही कितें केलां? हे कोण सदां काढल्यात आणि ते खातात. खरे म्हणजे दुसरे इवन सांगता की शिष्याने ते काढले आणि हात घासूंक लागले. हे घासूंक जे काम फारसवानी एक कायदे काढून सांगला की बारीकसाणेन निहाळ करून ताचे तुकडे केलेले आणि सांगले कसलोच वार म्हणून हात घासून ते वार म्हणताले. पण जेजू शिशांची शिशी निरोपद आसा म्हणून म्हणटा, कित्याक जेजू मनीस पयलो मागीर कायदे. कायदे मनशान केल्यात, कायद्यान मनशांक करूंक ना. जेजू तांकां सांगता की मनीस पयलो, मनशाचो गरजो पयलो. जेजू सांगता की आदल्या काळार दावेदान यादनेकान जें तेमी केलें तें तेमी करचें नासलें, पूण तेमी केलें तें, कित्याक तें भुकेल्ले. आतां हांवें म्हणटा जेजूचे शीस भुकेल्ल्यात, म्हणजे मनशाच्यो गरजो पयलो. जायते फाटी जे कायदे आमी केल्यात तेमकां कैदी दवरतात, आमी कायदेपणी वागता पूण मनशाक विसरतात. जेजू म्हणटा मनीस पयलो मागीर कायदे. ही समजण आमकां देवान दिवंक आनी आमी जीव साधना पाळूंक आज आमी ह्या मेसा भेटेंत देवा लागीं मागूया.